बांबोळे जीएमसीत कांयच जाग्यार ना, थंय लायट धड नाशिल्ल्यान लोकांचे हाल जातात म्हण गोवा फॉरवर्डाचो दुर्गादास कामत उलयलो. सरकाराचे जीएमसीचेर लक्ष ना, मात दोळो खंय जीएसआयडीसीचेर. सरकारान नेमिल्ले अगरवाल समितीन दिले रिपोर्टाचे फुडें कितें जालां काय म्हूण गोवा फॉरवर्डाचो प्रश्न. एनटी अगरवालान रिपोर्ट सबमीट करतकच तो रिपोर्ट खंय पावला आनी कितें जालां हें आमकां अजून तरी खबर ना. पूण आतां अजूनय बातमी येतात की जीएमसीची जी प्रकृती जी बिगडलेली ती आतां जीएमसी स्वता वेंटिलेटराचेर पाविल्ली आहा. किडनी ट्रान्सप्लांट जायनात, बंद दवरल्यात, कारण डॉक्टर लाँग लिव्हेर गेल्यात. कोण तिवारी म्हणून कोण डॉक्टर आहा खंय, ताका 2 वर्सांचे कितें लिव्हेर धाडलो, लीव घेवन तो गेलो. म्हणल्यार हातून एक स्पष्टता की एक डॉक्टर जरी तरी गेलो, दुसरो कोणा तरी अपॉयंट करप म्हणल्यार सरकाराक अजून अकाउंटेबिलिटी अजिबात ना. ब्रेस्ताराक जीएमसीन पावर फेलियर जाले. सकाळी 6 ते दनपारां 2 पर्यंत पावर सप्लाय बंद जाली आनी पेशंटांक खंय अक्षरशा जे स्कॅन MRI एक्सरे काडपाक गेल्ले हांकां परत घरा धाडले आनी तुमी शुक्रारा येयात म्हूण सांगले. म्हणजे हातून स्पष्टता की थंय पावर बॅकअपूय सारके नात. जेन्ना आज हांवें कांय डॉक्टरां कडेन चवकशी केल्यो ताका कळून आयला की फक्त मॉर्च्युरी जे आहा मॉर्ग हाका बॅकअप पावर सप्लाय आसा आनी हॉस्पिटलाक बाकी कडेन खंयच ना. नवे जे लॅक्चर हॉल जाला म्हणत बाकीचे कडेन सारके बॅकअप सप्लाय ना. आतां गोवा मेडिकल कॉलेजीचेर लक्ष घालपाक सरकाराकूय अजिबात कदाचित इंट्रस्ट ना. भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक इंट्रस्ट आसा GSIDC'न, इंट्रस्ट आसा बीच क्लिनिंगेन, इंट्रस्ट आसा IDC'न, कारण हांगा कितें तरी तांकां सुट्टा, GMC'न कांय सुटना. GMC विजिटींग कमिटी खंय पावल्या, कितें जालां, हे वतात काय ना, हेवूय आमकां खबर ना. जे 11-12 दीस उरल्यात घरा वचपाचे भारतीय जनता पार्टीचे, हे 10-12 दिसान तरी मातशें तर लक्ष घालचे. हाचे पेशंटांक थंय प्रचंड प्रमाणांत त्रास जावपाक लागला, हाचेर मातशें सरकारान तर कितें भानगड्यो जाल्यात, कितें चलता लोकां मुखार दवरचें म्हूण आमी मागणी करतात. विद्यार्थ्यांनी शिवाजीचे चरित्र वाचचे आणि त्यांचे कार्य आचरणात हाडचे म्हणून आयुष मंत्री श्रीपाद नाईक उलयलो. गोवा क्षत्रिय मराठा समाजाची वर्सुकी महापूजा आणि शिवजयंती सुवाळो आयतारा परवरी झालो. संस्थेचे अध्यक्ष एन चंद्रकांत चोडणकरान संस्कारांचे महत्व सांगले. तर कितले कष्ट कितलो त्याग विकसित करचो पडलो हे समाजाक खबर आसा. म्हणूनच तरी दिसतं की इतले कठीण हे आमकां नाका अशी एक समाजाची धारणा जावन आसा. म्हणून आम्ही प्रत्येक घरांत शिवाजी लावतो. ही जर भूमिका आमची जाती तर ती भूमिका फुडें व्हरून तिका एक वेगळ्या हे दिवपाचो प्रयत्न करतो. प्रत्येकान करतो दयार समाजाचो आणि शिवजय राष्ट्राचो म्हणजे कितें तरी बरे दीस अमकेत अशें म्हणपाक मेळ्ळें अर्थात दिसान. आनी त्यामुळे शिवाजी हे नाव वाचल्यानंतर ते कितें हांव सांगपाची सांगपाची गरज ना. परंतु एक सगळ्या हाजो एक पर्यंत आत्मा खातीर आणि देव आध्यात्म किंवा समाज कार्य किंवा राज्यकारण वेगवेगळ्या हातूंतल्यान पयलूच्यान पळोवपाची गरज ना. एक जर शिवाजी महाराजाक जर समोर दवरले तर जिवनात जे कितें आमकां मेळोवंक जाय तें ताजे एका चरित्रांतल्यान आमकां सगळ्यांक वाचूंक मेळटा. ताजे चरित्र ताजे जर आमी ताजे फुडें वचून 2 पावल फुडें वचून जर आचरण येयलें आनी जर सुरू केलें तर निश्चितपणे समाजाचे आनी देशाचे बरें जावपाक उशीर लागची ना अशें म्हणपाक म्हाका अर्थ दिसता. घडले सारके जाय तेन्ना आमी आमच्या समाजाची उदरगत जावची, आमचो समाज फुडें सरतो म्हणटा. तर त्या पद्दतीन प्रत्येकान आवय बापायन आपल्या भुरग्याचे तशे संस्कार जर केले सारके जाय तर आपले कुटुंब बरें जातले, आमचो समाज बरो जातलो, समाजान देश फुडें जातलो. की एक सरकारान एक डिसिजन घेतलेलें आहा की नॅशनलायजेशन ऑफ रिवर ह्यो ज्यो न्हंय आसा जाल्यार थंयचेर आमचे लोक नुस्तेमार धंदो करतात.
हे एकदा नॅचरलायझेशन जावून निवड जर झाल्या सारखे जायत फाल्यां आमचे लोक जे आसात खुबे काढतात कालवां काढतात नुसते मारतात हारी लायतात या लोकांची परिस्थिती कितें जातली. घेऊया एक ब्रेक.